ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पहिले जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये. नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून नेवासे पोलिसांनी तिरड जुगार खेळणाऱ्या 6 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जवळपास 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल दत्तात्रय बचकुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठाकाजी म्हाळू पंडित सुनील संजयवंत पाठक शंकर जगन्नाथ गोरडे दगडू हरिभाऊ कापसे पांडुरंग रामभाऊ चौधरी व मधुकर उत्तम गोरडे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारदरा धरण परिसरात तसेच पाणलोटात काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत भंडारदरात या पावसाची नोंद 15 मिमी झाली आहे. तर रतनवाडी आणि घाटघर मध्येही जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस शिपाई पदासाठी 19 नोव्हेंबरला लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. 6 जिल्ह्यांमध्ये 444 परीक्षा केंद्रे राहणार आहेत. याकरिता 11,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे परीक्षार्थींचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्रे असून 11,768 परीक्षार्थी यात नशीब आजमावणार आहे. श्री साईबाबांच्या हयातीपासून आज तगायत सुरू असलेल्या गुरुवारची साईबाबांची पालखी लॉकडाऊन काळात बंद करण्यात आली असून राज्यातील इतर देवस्थानाप्रमाणे सुरू करण्यात यावी अशी मागणी शिर्डीतील श्री साईबाबांचे समकालीन साई भक्त कैलासवासी तात्या पाटील कोते तसेच बायजामाई कोते यांचे वंशज सर्जेराव कोते तसेच साई भक्तांकडून करण्यात आले आहे. नगर पंचायतीमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभाग निहाय मतदान याद्या प्रसिद्ध केल्या जातील अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी दिली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी अकोले पारनेर आणि कर्जतचा समावेश आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. राहता बाजार समितीत काल गुरुवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्यांची आवक झाली. कांद्याच्या 4,219 गोण्यांची आवक झाली. प्रति क्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 2,500 तर लाल कांद्याला 2,600 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबीनला जास्तीत जास्त 6,151 रुपये इतका भाव मिळाला आहे. शनिशिंगणापूर येथील कमिशन एजंटना हद्दपार करण्याचा निर्णय देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. 2 वर्षांपासून देवस्थाने लॉकडाऊनमुळे बंद होती. आता 1 महिन्यापासून धार्मिक देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली आहे. भाविकांची गर्दी पाहता येथील सक्तीची शनीपूजा घेण्यासाठी दूरवरून लटकू भाविकांच्या वाहनांचा भरधाव वेगाने पाठलाग करत असताना निष्पाप लोक बळी पडत आहेत. त्यामुळे शनी भक्तांना मोकळ्या मनाने दर्शन घेता यावे म्हणून शनी शिंगणापूर व रस्त्यावरील लटकू हद्दपार करण्याचा निर्णय शनी शिंगणापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाअंतर्गत असलेल्या शेततळे योजनेचे अनुदान रखडले होते. याबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन रखडलेले अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी केली होती. त्या मागणीचा कृषी विभागाने सकारात्मक विचार करून मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी 52.50 कोटी निधी राज्यासाठी मंजूर केला आहे. त्या निधीतून कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचे अनुदान प्रलंबित होते अशा शेतकऱ्यांना लवकरच अनुदान मिळणार असून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या रखडलेल्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मॅकेनाइज इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील 26 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवारी 106 जवानांनी देशनिष्ठतेची शपथ घेतली. देशरक्षणाची व त्यांच्यासाठी आपले सर्वस्व
समर्पित करण्याचा संकल्प जवानांनी घेतला। यावेळी जवानांनी केलेल्या संचलनाने उपस्थितांची मने जिंकली। श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा रेशनचा तांदळाचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला। टेम्पो चालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झालाय। पुढील कारवाईसाठी पोलिसांनी तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा अभिप्राय मागवला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली आहे। पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर पाहणी करून पोलिसांना पुढील कारवाईसाठी अहवाल देणार असल्याचे त्यांनी सांगितले। तालुक्यात जर कोणाचा रेशन बाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले। तेरा बातम्यांसह इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री।